पोचलो रॉयल एनफिल्डच्या बाहेर आता, आणि पप्पा शंतनू आणि आपला भाऊ आणि आपली गाडी मला वाटते तिथे ठेवली आहे. खायला काहीतरी बाहेर आलो आणि आजमध्ये कॉन्सर्ट चालू झाला. बघा पब्लिक फुल धावते रपारपमध्ये. बघा तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आज आपण चाललोय रॉयल एनफिल्डला, आपल्या गाडीची डिलिव्हरी आज आणि ही गाडी भाऊ आणि पप्पांना गिफ्ट केली आहे. तर फटकन निघूया. चला तर आता इथून आता मी आणि बबले आम्ही निघालोय गाडीवर आणि ते लोक पुढे गेलेत. आपल्याला हार वीर घ्यायचा आहे आता आणि हेल्मेट गाडीत आहे आपल्या. इथं जरा हार घ्यायला थांबवायची गाडी म्हणून घातलं नाही. तर आपल्याला हार तर काय भेटला नाही, त्यामुळे आता इथं आलो आम्ही बिकऱ्यांमध्ये. मिठाई घ्यायला आपले मिठाई करतात तिकडं पॅक, ती घेतो आणि पटकन निघतो. चला तर आता मिठाई पण घेतली आहे, आता निघू फटाफट. आपल्याला पोचायचं लवकरात लवकर. हार घ्यायला आलो होता इथं, ऑलरेडी पक्का टाइम झाला. फायनली पोहोचलो रॉयल एनफिल्डच्या बाहेर आता आणि पप्पा शंतनू आणि आपला भाऊ आणि आपली गाडी मला वाटते तिथे ठेवली आहे. साडेपाच काहीच आपली गाडी रेडी आहे. आपल्याला त्यांनी आज टाइम दिलेला दुपारी 2 आणि आता सांगतात का नंबर प्लेट रेडी नाही, नंबर प्लेट रेडी नाही, त्यामुळे आता सांगतात संध्याकाळी 7 डिलिव्हरी आहे. मी तर वाचलेत बघा किती, ऑलरेडी 4:30 झालेत, परत 1.5 तास थांबायचं. याला काय अर्थ आहे का या शोरूमला आम्ही आलो आहे. त्यांची प्रत्येक वेळेस असंच काय ना काय असतो. आम्हाला सांगितलेलं 23 डिलिव्हरी भेटणार आहे, पण आज 24 आहे. तरी आम्ही आत्ता आलो आहे, त्यांना फोन करून आलेलो दुपारी. 25 आहे आज, 23 भेटणार होते, आज 25 आहे. तरी पण यांची गाडी म्हणजे अजून रेडी नाही, नंबर प्लेट काय बोलू शकतो याला. तर काहीच आता आम्ही आलो इथे, मी आणि आपला पर्या तन्मय आणि बाळा तिथे वडापाव खाते. तर आपल्या गाडीची डिलिव्हरीचा ब्लॉग तर आपला शंतनू कंटिन्यू करणार आहे आणि मी आता आलो आहे. डिवाईन आणि 50 शेड्सचा इव्हेंट आहे आतमध्ये डिवाय पाटीलला. तर आपल्याला पटकन आता आतमध्ये जायचंय. काहीच तरी आमचे एंट्री बँड्स आहेत आता, आता धरून आपल्याला एंट्री करायचे. जमलो इथं सगळे आता पटापट आतमध्ये जातो. पटकन चला, ऑलरेडी आपल्याला लेट झाला, पटकन निघायला लागेल. आतमधून आवाज येतो, फुल माहोल बनलाय आणि फुल गरमागरमी इथे. समज रे आणि आता इथून आपल्याला पटकन आतमध्ये जायचंय. रपरप जाऊ आता आपण. आपले स्पॉन्सर स्पॉन्सर आणि आमचं स्पॉन्सर आहे दादाने आम्हाला दिले सर तिकडं. हे आपले आपल्या दादाने दिले सर्व आपल्याला. चला बघा, मज्जा बघा, माहोल बघा, माहोल. काहीच तिथला पहिला टप्पा तर आपण पार केलाय आणि आता इथून आपण आतमध्ये चाललो त्या दिशेने. आता बघू इथं पण आपली चेकिंग होईल परत पुन्हा एकदा. आपला दाखवा असं इथं पण बघा. आपलं इथं पण झालंय आणि या साईडला तर जायचं आपल्याला. इथं काय सामान पण आणलं तिथे जायचं. हे परत लेडीजमध्ये झालं का काय? नाही,
मत जायचं आपलं आपली चेकिंग होईल आता चेक कर दुनिया वे होली चेक कर गाइस चेक कर फुल खतरनाक माहोल झालाय आता आपण आता आलो जायचं आता फुल वाईब्स आहे गाइस बघू जाऊया आता इथून पुढे गाइस मध्ये आलो आम्ही बघा खतरनाक माहोल आहे आलो आता कधी चालू होईल काय माहिती नाही अजून रावसली मज्जा येणार आहे बघा त्या साईडला गाइस तुम्हाला दाखवतो अशा भारी भारी इव्हेंटला येऊन बघा असं बसायचं असतं बघा याला बोलतात माहोल फुल रावस मध्ये बसलो आम्ही फुल हे बघा गरम एवढं होतं ना खतरनाक गरम होते बघा 5000 ची तिकीट आहे गाइस तर अजून काय चालू तर होत नाही 7 वाजायला आले तरी आणि आता इथं बाहेर आलो मी इथं आपलं खायला काय ना काय भेटतंय बघू आता पण लय कॉस्टली आहे सर्व आता बघायला लागेल विचार करायला लागेल खायचा का नाही गाइस नेमका खायला काहीतरी बाहेर आलो आणि आज मध्ये कॉन्सर्ट चालू झालं बघा पब्लिक फुल धावते रपारप मध्ये बघा फुल करते ना तर पटकन जाऊया आता आतमध्ये खायला आलो आणि पहिले इथं आत ऍड घ्यायला लागतो याच्यात रिचार्ज करायला लागतो मग तिथं आपल्याला खायला जायला भेटणार आणि सगळी गोष्ट माग येत आता बघू आपण काहीतरी खाऊ तिथं एवढं सर राईस बॉल बघा 300 ला 100 च्या गोष्टी 300 ला गेलं इथं खातो आणि टेस्ट बघतात गाइस आता इव्हेंट संपला आणि आम्ही बाहेर आलो आम्हाला बोलले होते का डिवाईन पण येणार आहे पण डिवाईन काही कारणास्तव आला नाही आणि 50 सेंट आणि अजून बाकीचे पण होते ते आले थोडाफार नाचलो इंग्लिश गाणे होते त्यामुळे जास्त काय नाचलो नाही आणि आता चाललो घरी आणि ब्लॉग केवढा झाला आहे केवढा नाही मला माहीत नाही आणि कॉपीराईट पण यायचा सीन आहे तर बघूया अपलोड केलं करेन मग करणारच आहे बोलतोय म्हणजे आणि ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि काय बोलतोय चला बाय बाय.